केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केलं असून अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभेच्या निवडणुका देशात 60 टप्प्यात तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात पार पडणार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 मधील लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांची युती होती. आता 5 वर्षात राज्यासह देशातील अनेक पक्षांची युती आघाडींची फाटाफूट झाली आहे. भाजप आणि शिवसेनेची युती तुटून आता नव्याने झालेल्या युतीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप यांच्या सोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचाही समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा 405 जाणार आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा विजय होणार असा दावा देखील पक्षाकडून करण्यात आलाय. मतमोजणी 4 जूनला होणार असून आता खऱ्या अर्थाने रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. दरम्यान कोणत्या राज्यात कधी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, महाराष्ट्रात कोणत्या दिवशी मतदान होणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. तर देशात 60 टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार असून पहिला टप्पा हा 19 एप्रिल रोजी असणार आहे. 19 एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार, जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमध्ये एकूण 102 जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर अशा 89 जागांवर मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा नगर हवेली आणि दमनदीवमधील 94 जागांवर मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीरमधील 96 जागांवर मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, ओडिसा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आणि लडाखमधील 49 जागांवर मतदान होणार आहे. सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी बिहार, हरियाणा, झारखंड, ओडिसा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमधील 57 जागांवर मतदान होणार आहे. तर शेवटच्या 7व्या टप्प्यात 1 जून रोजी बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिसा, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि चंदीगडमधील 57 जागांवर मतदान होणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात आणि कधी मतदान होणार आहे याकडे एक नजर टाकूया. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या ठिकाणी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या ठिकाणी या जागांवर मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या ठिकाणी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आणि शेवटचा टप्पा म्हणजेच 5व्या टप्प्यात 20 मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.